लोकसभा निवडणूक सध्या तोंडावर आहे. अशातच अवघ्या देशाचं लक्ष लागले ते शरद पवारांच्या बारामतीकडे. कारण अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. यंदा बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. तशा हालचालीही सध्या सुरू आहेत. अशातच या सगळ्यावर कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी भाष्य केलंय, बारामतीमधल्या लढतीबद्दल मला काहीही माहीत नाही. बारामतीमधला उमेदवार अजून विरोधकांनीही जाहीर केलेला नाही. अजून तर मला माहिती नाही, कारण ही जे आमचे विरोधक आहेत त्यांनी उमेदवाराचं नाव देखील केलेलं नाही. काही दिवसांआधी अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावर शरद पवारांनी भाष्य केलं. आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. आमदार सोडून जाणं ही मला चिंता करण्यासारखी गोष्ट वाटत नाही,